नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिनोमियल या चैप्टर मधील आपण नेक्स्ट पॉइंट पाहत आहोत, फॅक्टराइज पॉलिनोमियल्स। पहा या ठिकाणी फॅक्टराइज पॉलिनोमियल्स या ठिकाणी आपल्याला एग्जांपल्स दिलेले आहेत, हे आपल्याला काय करायचे आहेत, फॅक्टराइज करायचे आहेत, म्हणजे याचे आपल्याला फॅक्टर्स मिळवायचे आहेत। तर पहा, फर्स्ट एग्जांपल आहे फॅक्टराइज एक्स स्क्वेअर मायनस 13x प्लस 30। या ठिकाणी पहा एग्जांपल काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 13x प्लस 30। ओके, हे आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे, हे पॉलिनोमियल आहे। या ठिकाणी पॉलिनोमियल मध्ये हे काय आहे, तर क्वाड्रेटिक पॉलिनोमियल आहे। क्वाड्रेटिक पॉलिनोमियल आहे म्हणजेच काय, या ठिकाणी डिग्री किती आहे याची 2 आहे। ओके, हे आपल्याला काय करायचं, फॅक्टराइज करायचे। म्हणजे याचे फॅक्टर करताना काय करायचं आहे, तर पहा, तर या ठिकाणी आपल्याला, या ठिकाणी आपल्याला या प्रोडक्ट, या ठिकाणी दोन नंबर असे घ्यायचे आहेत की ज्या दोन नंबरचा प्रोडक्ट, फॅक्टरचा प्रोडक्ट आपला 30 आला पाहिजे। काय आलं पाहिजे, 30 हा प्रोडक्ट मिळाला पाहिजे। आणि आपल्याला या ठिकाणी त्याची ऍडिशन, त्या दोन नंबरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला काय मिळाले पाहिजे, तर मायनस 30 मिळाले पाहिजे। काय मिळाले पाहिजे, मायनस 30। तर अशा प्रकारचे दोन नंबर आपल्याला शोधायचे की ज्यांचे, ज्यांचं प्रोडक्ट 30 आहे आणि त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला किती मिळते, मायनस 30 मिळते, म्हणजे हा मिडल टर्म मिळते। ओके, तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला या 30 चे, या जे 30 आहेत, आपल्याला या ठिकाणी काय कॉन्स्टंट टर्म आणि आपल्याला जो काय या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा जो काय कोएफिशिएंट आहे, यांचा दोघांचा प्रोडक्ट आपण करतो, या दोघांचं प्रोडक्ट आपल्याला 30 मिळालेला आहे। हा 30 आपल्याला प्रोडक्ट मिळाला, असे कोणते फॅक्टर आहेत, मग आपल्याला बघा, या ठिकाणी आपल्याला आहे 6 5 झा। ओके, 6 5 हे किती होतात, तर 30 होतात, पण 6 and 5 या दोघांची जरी आपण मायनस महिन्याची सम केली तर 30 होईल का, तर होणार नाही। म्हणजे हे फॅक्टर आपल्याला या ठिकाणी येणार आहे। मग या व्यतिरिक्त कुठले फॅक्टर आहे, तर आपल्याला 10 3 झा काय होतात, या ठिकाणी 30 होतात। आणि आपल्याला 10 आणि 3 या दोघांची जर दोन्ही मायनस घेतली, -10 -3 यांची ऍडिशन जर केली, तर आपल्याला काय मिळते, -30 मिळते। म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्याचे फॅक्टर्स मिळालेले आहेत। काय मिळालेले आहेत, पाहिजे -10 -3 आणि या दोघांची जर ऍडिशन केली तर -30, म्हणजे मिडल टर्म मिळते। ओके, आणि या दोघांचा जर प्रोडक्ट केला, मायनस मायनस आहे, या दोघांचा प्रोडक्ट काय होईल, +30 होतो। काय होतो, +30। हे आपल्याला या ठिकाणी फॅक्टर्स मिळाले, हे फॅक्टर आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। तर या ठिकाणी कसे लिहिणार आहोत, पहा, या ठिकाणी एक्स स्क्वेअर आणि -13x या ठिकाणी जे आहे, -13x या ठिकाणी आपण हे फॅक्टर्स लिहिणार आहोत। मग 13x साठीचे आपल्याला काय फॅक्टर्स आहेत, -10x -3x। बघा, -10x आणि -3x काय होतील, -13x होतील, +30। ओके, म्हणजे आपण जे फॅक्टर मिळवले ते आपण या मिडल टर्मच्या ऐवजी लिहिणार आहोत। या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय करायचं, ग्रुपिंग करायची, पाहिजे हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप, तर या ग्रुप मधून आपल्याला काय कॉमन मिळतात, पहा, या ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे, या ठिकाणी एक्स आहे, म्हणजे एक्स आपल्याला काय मिळतो, या ठिकाणी कॉमन मिळतो। काय मिळतं, कॉमन एक्स, एक्स कॉमन जर यामधून एक्स स्क्वेअर कॉमन घेतला, या ठिकाणी किती एक्स आहे, एक्स इंटू एक्स एक्स आपण कॉमन घेतला, म्हणजे एक्स या ठिकाणी काय राहिलेला आहे, सिद्धक राहिलेला आहे। मायनस या ठिकाणी आपण 10x पैकी एक्स आपण कॉमन घेतलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय राहिलेले आहे, 10 आपल्याला जशी तशी या ठिकाणी राहिलेली आहे। ओके, सेकंड ग्रुप पाहू आपण, मायनस, पहा, या ठिकाणी -3x + 30, 3x आणि 30 यामध्ये आपल्याला एक्स तर या एकाच ठिकाणी आहे, म्हणजे एक्स आपल्याला कॉमन निघणार, पण 3 आणि 30 मधून कॉमन निघतील कोणते, असे कुठला नंबर आहे की जास्तीत जास्त मोठ्या नंबरनी आपल्याला 3 आणि 30 डिवाइड करतो, असा नंबर काय आहे, 3 3 1 3 आणि 3 10 30, म्हणजे 3 दोन्ही मधून आपल्याला 3 काय होते, कॉमन येते। जर आपण 3 कॉमन जर काढले, तर या ठिकाणी आपल्याला शिल्लक राहिलेला एक्स, या ठिकाणी पहा मायनस आणि या ठिकाणी मायनस घेतला, मायनस मायनस 3 ने आपल्याला, 3 ने आपण कशाला म्हणली, या ठिकाणी पहा 3 10 झा 30, -3 आणि -10 यांचा जर प्रोडक्ट केला तर आपल्याला +30 मिळतो। आणि या ठिकाणी जर आपण प्लस घेतले तर -3 आणि +10 यांचा प्रोडक्ट काय होईल, -30, या ठिकाणी -30 आहे का नाही, म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाहिजे मायनस। ओके, म्हणजे या ठिकाणी पहा आपण कॉमन घेतला, 3 कॉमन घेतला, या ठिकाणी आपल्याला 3 10 झा 30, म्हणजे आपल्याला
30 आणि 30 या ठिकाणी 10 घ्यावे लागतील. ओके, तर पहा दोन ब्रॅकेट आपल्याला कॉमन मिळणार, 60 मिळणार, सेम मिळणार आहे. या दोन्ही ब्रॅकेट मधला एक ब्रॅकेट आपण कॉमन घ्यायचं, म्हणजे एक्स मायनस 10 एक आपण ब्रॅकेट घेतला, आणि जो नॉन कॉमन म्हणजे एक्स आणि मायनस 3 हे जे आहेत यांचा एक ब्रॅकेट बनवणार आपण, म्हणजे एक्स मायनस 3 हे झाले या पॉलिनोमियलचे फॅक्टर झाले, म्हणजे एक्स मायनस 10 आणि एक्स मायनस 3. जर आपण ह्या दोन फॅक्टरचा जर प्रोडक्ट केला, म्हणजे या दोघांचा गुणाकार जर केला, तर आपल्याला हे पॉलिनोमियल मिळायला पाहिजे. ओके, यामधून काय मिळते, पॉलिनोमियल आपल्याला मिळून जातं. म्हणजे या पॉलिनोमियलचे हे काय आहेत, फॅक्टर्स आहेत. ओके, जसे आपण 10 चे फॅक्टर केले 5 2 10, म्हणजे या दोघांचा जर प्रोडक्ट केला तर आपल्याला काय मिळतो, 10 मिळतो. ओके, म्हणजे या 10 चे हे काय, हा 10 काय आहे, पॉलिनोमियल आहे, कॉन्स्टंट पॉलिनोमियल, याचे फॅक्टर हे झाले. तर या पॉलिनोमियलचे फॅक्टर काय होतील, हे फॅक्टर होतील. आणि या दोघांचा जर प्रोडक्ट केला तर आपल्याला पुन्हा ते मूळ जे काय पॉलिनोमियल आहे ते मिळायला हवं. ओके, तर पाहा या ठिकाणी सेकंड क्वेश्चन आहे, यामधला सेकंड फॅक्टर आहे y स्क्वेअर मायनस 2y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 इंटू y स्क्वेअर मायनस 2y प्लस 10. या ठिकाणी पहा, हे सुद्धा आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. पण फॅक्टराइज करताना पहा, या ठिकाणी आपल्याला हे कसं सोपं गेलं फॅक्टराइज करायला, म्हणजे हा पॉलिनोमियल आपण या ठिकाणी सोपा होता. पण या ठिकाणचं पॉलिनोमियल थोडस काय आहे, किचकट आहे. पण या ठिकाणी काय करायचं आहे की आपल्याला काहीतरी कॉमन आपल्याला हे करायचं, त्या ठिकाणी आपण एक असा पुट करणार आहोत की आपल्याला ते जनरल आपल्याला सोपं आपल्याला असं पॉलिनोमियल मिळत. तर पहा काय पॉलिनोमियल आहे या ठिकाणी, वाय स्क्वेअर मायनस 2y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 इंटू वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 10. ओके, तर दोन्ही आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी 1, 2 and 3 टर्म्स आहेत. तर या दोन टर्म मध्ये आपल्याला सारखेपणा दिसतोय की या दोन्ही टर्म मध्ये वाय स्क्वेअर मायनस 2y आहे, या ठिकाणी पण वाय स्क्वेअर मायनस 2y आहे. ओके, तर याबद्दल आपण एक व्हेरिएबल पुट करू. बघा या ठिकाणी पुट वाय स्क्वेअर मायनस 2y इज इक्वल टू एम, आपण एम पुट करू, म्हणजे त्याला आपण काय करू, थोडस रिड्यूस फॉर्म मध्ये करू. आपण काय मिळते पहा, या ठिकाणी एम जर आपण जर पुट केला तर या ठिकाणी काय मिळते पहा, या ठिकाणी आपण त्याबद्दल एम ठेवला, या ठिकाणी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे या ठिकाणी काय येईल, एम स्क्वेअर प्लस 7 इंटू या ठिकाणी पुन्हा काय आहे ते ब्रॅकेट, त्याबद्दल आपण काय ठेवणार आहोत, एम, म्हणजे 7 इंटू एम, 7m प्लस 10. पहा या ब्रॅकेट आपण या पूर्ण पॉलिनोमियलचे एका छोट्याशा सोप्या अशा पॉलिनोमियल मध्ये आपण काय केलं, त्याचं कन्वर्जन केलेलं आहे. ओके, हे जी पुट केली व्हॅल्यू, ती एम ची व्हॅल्यू आपल्याला पुट केलेली आहे, जी व्हॅल्यू मिळेल ती काय, आपल्या एम ची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू म्हणजे कशाची व्हॅल्यू असेल, वाय स्क्वेअर मायनस 2y. बघू आपण पुढे सॉल्व्ह करू. पाहते या ठिकाणी, या ठिकाणी आपल्याला काय करायचं, इथं 1 आहे, 1 10 10, तर 10 आपल्याला प्रोडक्ट मिळेल आणि प्लस 7m हे आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मिळेल. असे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी काय शोधायचे आहे, याचे फॅक्टर शोधायचे आहे. 10 चे फॅक्टर आपल्याला काय मिळतील, 5 2 10, ते दोनच फॅक्टर आहे. ओके, मग बघू पहा, 5 2 10, 5 + 2, 5 + 2 या ठिकाणी काय होतील, 7 होतील. ओके, म्हणजे आपल्याला फॅक्टर मिळाला आहे, तर या ठिकाणी लिहून घेऊ, एम स्क्वेअर प्लस 5m प्लस 2m प्लस 10. हा, या ठिकाणी 7m च्या ऐवजी आपण 5m प्लस 2m केले आहे. या ठिकाणी या दोघांची सम आपल्याला काय मिळते, 7m मिळते. या ठिकाणी ग्रुपिंग केली आपण, या ठिकाणी आपल्याला पहा आता कॉमन मिळालं, लगेच सोपा आहे, कॉमन काय मिळालं, एम, या ठिकाणी एम शिल्लक राहिलं प्लस, या ठिकाणी काय आहे, 5 प्लस 2 आणि 10, यामध्ये कॉमन काय मिळेल, जास्तीत जास्त 2 मिळते. ओके, 2 म्हणजे या ठिकाणी एम राहिले प्लस 2, किती जर 10 होतील तर 2 5 10. ओके, 2 5 10. ओके, दोन ब्रॅकेट हे सारखे मिळालेच आहे, जर मिळाले नाही तर आपलं कुठेतरी या ठिकाणी काहीतरी रॉंग आलेलं आहे हे आपण समजून जायचं. या ठिकाणी बघा, हे दोन्ही ब्रॅकेट काय आले, कॉमन सेम आले, तर या ठिकाणी आपण कॉमन सेम ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट घेतला आणि एक नॉन कॉमनचा एम प्लस 2, एम प्लस 2 हा नॉन कॉमनचा, म्हणजे हे एम प्लस 5 अँड एम प्लस 2 हे काय झालेले, त्याचे फॅक्टर्स मिळाले. पण एम आपण ही व्हॅल्यू आपल्या पॉलिनोमियल मध्ये एम ही व्हॅल्यू होती का, नव्हती, आपण ती पुट केलेली होती. मग पुट केली होती व्हॅल्यू आपण पुन्हा सबस्टिट्यूट करणार, रिसबस्टिट्यूट, किंवा आपण त्याला रिपुट म्हणू, काय म्हणू, रिपुट करणार आहोत. एम ची व्हॅल्यू काय आहे, तर वाय स्क्वेअर मायनस 2y आहे. ओके, म्हणजे वाय स्क्वेअर मायनस 2y इज इक्वल टू एम, एम काय मिळालेला आहे, या ठिकाणी
आपण ही जर व्हॅल्यू या ठिकाणी ठेवली एमच्या जागेवर काय करणार वाय स्क्वेअर मायनस टू वाय आपण या ठिकाणी ठेवू म्हणजे काय मिळते बघा वाय स्क्वेअर मायनस टू वाय प्लस फाय ओके फर्स्ट ब्रॅकेट आपल्याला मिळालं सेकंड ब्रॅकेट काय मिळालं पुन्हा एमच्या जागेवर आपल्याला ती व्हॅल्यू ठेवायची आहे काय ठेवायची आहे वाय स्क्वेअर मायनस टू वाय प्लस टू ओके या ठिकाणी आपण त्या व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही म्हणता ना आता आपल्याला पुन्हा आपल्याला काय मिळालेलं आहे या ठिकाणी या पॉलिनोमियलचे पुन्हा आपल्याला नवीन पॉलिनोमियल मिळालेलं आहे या नवीन पॉलिनोमियल पुन्हा फॅक्टराइज करायचे का तर यस आपल्याला ते फॅक्टराइज करायचे पण आपल्याला ते फॅक्टराइज होतात का आपण ते पाहू त्याचे फॅक्टर मिळतात का हे आपण पाहू तर पहा या ठिकाणी फाय काय म्हणजे फाय फायचे आपल्याला असे फॅक्टर करायचे आहेत की मायनस टू वाय आपल्याला मिळाले पाहिजे फाय वन चा फाय हेच होतील पण फाय मधून वन मायनस केला तरी आपल्याला काय मिळतात फोर मिळतात किंवा फाय मध्ये वन प्लस केला तरी आपल्याला काय मिळणार आहे सिक्स मिळणार आहे म्हणजे याचे पुन्हा फॅक्टर मिळणार नाही तर याचे फॅक्टर आपण मिळवलेली तर टू आहे तर टू आहे म्हणजे याचे पण आपल्याला काय होणार नाही या ठिकाणी फॅक्टर्स मिळणार नाही टू चे फॅक्टर आपल्याला टू वन चा टू म्हणजे टू अँड वन टू मायनस वन वन अँड टू वन चा टू अँड टू मायनस वन जर केला आपण तर मायनस थ्री मिळणार आहे या ठिकाणी याचे सुद्धा आपल्याला पुन्हा फॅक्टर मिळणार नाही जर मिळत असतील तर निश्चित आपल्याला ते फॅक्टर आपल्याला ते शोधावे फायदा उत्तरावे लागणार आहे या ठिकाणी याचे फॅक्टर मिळत नाही हेच आपल्याला या पॉलिनोमियलची हेच आपल्याला काय मिळालेले आहे लास्टला फॅक्टर मिळालेले आहे ओके अगदी सोपा असा आहे समजला असं बघा या ठिकाणी दोन प्रकारचे प्रॉब्लेम आहेत हा प्रॉब्लेम सोपा आहे खूप सोपा आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पूर्ण केल्यानंतर हा सुद्धा सोपा याच टाईप मध्ये बनणार आहे आणि नंतर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे सेकंड स्टेप यामध्ये रिपोर्टचे करायचे आहे ओके समजला असेल ओके यानंतरचे नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊ पहा यानंतर आहे आपल्याला प्रॅक्टिस एक 3.6 फाइंड द फॅक्टर्स ऑफ द पॉलिनोमियल गिवन बिलो आपल्याला काय करायचे दिलेले पॉलिनोमियलचे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत क्वेश्चन घेतलेला आहे आपण फर्स्ट त्यामध्ये प्रॉब्लेम आहे 2x² प्लस एक्स मायनस वन या पॉलिनोमियलचे आपल्याला काय करायचे आहे या ठिकाणी फॅक्टर्स करायचे आहेत पहा पॉलिनोमियल आहे 2x² प्लस एक्स मायनस वन ओके या पॉलिनोमियलचे आपल्याला फॅक्टर्स करायचे आहेत या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला 2 वनजा या ठिकाणी पहा 2 वन फर्स्ट टर्म आपण घेतलेला आहे फर्स्ट टर्म आहे 2x² यामधला 2 कोएफिशियंट 2 आणि लास्ट टर्म म्हणजे कॉन्स्टंट टर्म मध्ये 1 आहे या दोघांचा प्रोडक्ट 2 वनजा 2 या ठिकाणी मायनस 2 येतील मायनस 2 काय येतील तर या ठिकाणी मायनस 1 आहे म्हणजे 2 × -1 काय मिळतील आपल्याला मायनस 2 मिळतील मायनस 2 चे आपल्याला आता फॅक्टर मिळवायचे आहे की मिडल टर्म मिळाले मिडल टर्म काय आहे 1x आहे काय आहे 1x म्हणजे आपल्याला 1 मिळालं पाहिजे तर या ठिकाणी 2 चे फॅक्टर्स आपण मिळू 2 वनजा 2 ओके तर या ठिकाणी पहा मायनस 2 आहे प्रोडक्ट मायनस 2 येण्यासाठी आपल्याला दोन्हीपैकी एक मायनस पाहिजे जर आपण मायनस 2 ला जर मायनस दिलं तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल मायनस 2 प्लस 1 या ठिकाणी मायनस 1 मिळेल आपल्याला या ठिकाणी काय आहे प्लस 1 आहे काय आहे या ठिकाणी प्लस 1 तर प्लस 1 मिळवण्यासाठी आपण काय करणार आहोत हे मायनस साईन कशाला देणार आहोत 1 ला देणार आहोत म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 − 1 काय मिळणार आहे 1 मिळणार आहे या ठिकाणी काय आहे जो मिडल टर्म आहे याचा कोएफिशियंट काय आहे 1 तो मिळालेला आहे म्हणजे हे जे आपल्याला फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स आपण काय करणार आहोत या ठिकाणी राईट डाऊन करणार आहोत पहा या ठिकाणी काय मिळेल 2x² प्लस 2x मायनस 1x 1x म्हणजे आपण या ठिकाणी 1 लिहू किंवा x या ठिकाणी आपण 1 लिहिला नाही लिहिला तरी चालेल कारण या ठिकाणी 1 × x हा कंपल्सरी असतो x लिहिला तरी आपण त्याला काय म्हणणार आहोत 1x ओके मायनस 1 आपण लिहू या ठिकाणी पहा तुम्हाला समजण्यासाठी तर या ठिकाणी पहा आता दोन आपल्याला या ठिकाणी ग्रुप केलेला आहे या दोन्ही ग्रुप मधून आपल्याला काय कॉमन मिळते तर या ठिकाणी 2x आहे 2x² आणि या ठिकाणी 2x पण या ठिकाणी जर दोन्ही याच्यातून आपण जर पाहिलं ग्रेटर आपल्याला काय मिळतो तर 2x मिळते काय मिळते 2x कॉमन मिळतो 2x कॉमन जर काढलं तर या ठिकाणी x² आहे म्हणजे एक x आपल्याला या ठिकाणी शिल्लक आहे प्लस या ठिकाणी पहा 2x आपण बाहेर घेतलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं 1 जेव्हा आपण 2x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला हा ग्रुप मिळायला हवा पहा 2x 1 जा 2x इंटू एक्स 2x² 2x इंटू 1 2x आहे ओके देन आता सेकंड इयर मध्ये पहा तर मायनस 1 आपण दोन्हीकडे 1 आहे 1 मायनस 1 आपण जर कॉमन घेतला तर या ठिकाणी x
या ठिकाणी मायनस आहे, या ठिकाणी जर आपलं प्लस वन घेतला, पहा मायनस वन इंटू प्लस वन मायनस वन आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी मायनस घेतलं तर आपल्याला मायनस वन या ठिकाणी प्लस मिळणार आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्लस घ्यावं लागणार. मग या ठिकाणी दोन्ही ब्रॅकेट आपल्याला काय मिळतात, सेम मिळतात. या ठिकाणी सेम मिळाले ब्रॅकेट पैकी आपण एक ब्रॅकेट घेणार म्हणजे एक्स प्लस वन, आणि सेकंड ब्रॅकेट आहे 2x मायनस वन, म्हणजे नॉन कॉमनचा कॉमनचा एक आणि नॉन कॉमनचा एक असे दोन ब्रॅकेट आपण मिळवले. आणि हे दोन ब्रॅकेट म्हणजे काय आहेत, या पॉलिनोमियलचे काय आहेत, ते फॅक्टर्स आहेत. ओके, देन सेकंड एक्झाम्पल, टू एम स्क्वेअर प्लस फाय एम मायनस थ्री, हे आपलं काय आहे सेकंड एक्झाम्पल. या ठिकाणी सुद्धा आपण टू अँड मायनस थ्री यांचा जो काय प्रॉडक्ट, टू थ्री चा मायनस सिक्स. ओके, टू इंटू मायनस थ्री मायनस सिक्स, मायनस सिक्स चे आपल्याला फॅक्टर्स करायचे आहेत की या ठिकाणी आपल्याला काय मिळाले पाहिजे, पॉझिटिव्ह फाय मिळाले पाहिजे. काय मिळालं पाहिजे, पॉझिटिव्ह फाय. म्हणजे आपण काय करणार, सिक्स वन चा सिक्स, म्हणजे या ठिकाणी मायनस सिक्स आहे म्हणजे एकाला आपण मायनस देणार आहोत. या ठिकाणी जर मायनस वन ला जर वन ला जर आपण मायनस दिलं तर सिक्स मायनस वन प्लस फाय आपल्याला मिळणार आहे. ओके, हे आपले फॅक्टर्स झाले. आपण लिहून घेऊ, टू एम स्क्वेअर प्लस सिक्स एम मायनस वन एम मायनस थ्री. ओके, पहा या ठिकाणी आता या ठिकाणी टू आणि सिक्स मधून आपल्याला टू कॉमन मिळतात, या ठिकाणी एम स्क्वेअर एम मधून एम कॉमन मिळाले. ओके, या ठिकाणी एम शिल्लक राहतील, टू एम ने आपण कशाला मल्टिप्लाय केलं, आपल्याला सिक्स एम मिळतील तर प्लस थ्रीला. ओके, या ठिकाणी थ्रीला टू एम इंटू थ्री, तर या ठिकाणी काय मिळतात आपल्याला सिक्स एम मिळतील. ओके, म्हणजे एम आपण कॉमन ऑलरेडी काय झाला आहे, टू थ्री चा सिक्स. ओके, देन या दोघांमध्ये पहा, या ठिकाणी आपल्याला काहीच कॉमन नाही, म्हणजे आपण मायनस वन हा कॉमन मिळाला या ठिकाणी एम, या ठिकाणी मायनस मायनस काय होतील प्लस, या ठिकाणी थ्री मायनस वन इंटू प्लस थ्री मायनस थ्री. ओके, दोन ब्रॅकेट कॉमन मिळाले, कॉमन मधला एक ब्रॅकेट घेतला एम प्लस थ्री, नॉन कॉमन चा टू एम मायनस वन, टू एम आणि या ठिकाणी मायनस वन. नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम आहे, ट्वेल्व एक्स स्क्वेअर प्लस सिक्स्टी वन एक्स प्लस सेव्हन्टी सेव्हन. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पहा या ठिकाणी ट्वेल्व इंटू सेव्हन्टी सेव्हन करायचे आहे. काय करायचं आहे, ट्वेल्व इंटू सेव्हन्टी सेव्हन, आणि याचे जे आपल्याला फॅक्टर्स मिळतील ते फॅक्टर्स आपल्याला काय मिळवायचे आहेत, या ठिकाणी त्या दोघांची त्या फॅक्टरची सम आपल्याला काय मिळवायचं आहे, सिक्स्टी वन एक्स मिळवायचं, सिक्स्टी वन मिळवायचे आहे. ओके, तर याचे फॅक्टर आपण मिळू, त्या दोघांचं प्रोडक्ट करण्याऐवजी आपण याची डायरेक्ट याची फॅक्टर घेऊ. ट्वेल्व फॅक्टर आपल्याला काय मिळतील, फोर थ्री झा. ओके, फोर थ्री झा मिळतात इंटू आपल्याला सेव्हन्टी सेव्हनचे फॅक्टर काय मिळतील, तर इलेव्हन सेव्हन झा मिळतील. काय मिळतील, इलेव्हन सेव्हन झा सेव्हन्टी सेव्हन, फोर थ्री झा ट्वेल्व. ओके, तर या फॅक्टर मधून आपल्याला पुन्हा असे दोन फॅक्टर आपल्याला शोधून काढायचे आहेत या मध्ये, की त्यांचा आपल्याला काय त्यांची ऍडिशन आपल्याला काय मिळाली पाहिजे, सिक्स्टी वन मिळाली पाहिजे. या ठिकाणी पहा, फोर थ्री झा ट्वेल्व आणि सेव्हन्टी सेव्हन यांची तर आपल्याला सिक्स्टी वन मिळत नाही. मग आपण नेक्स्ट ट्राय करू, या ठिकाणी इलेव्हन फोर झा फोर्टी फोर, फोर्टी फोर आणि सेव्हन थ्री झा ट्वेंटी वन, या ठिकाणी आपल्याला ते पण आपलं जमत नाही, या ठिकाणी आपलं सिक्स्टी वन होणार नाही. या ठिकाणी फोर सेव्हन झा, फोर सेव्हन झा ट्वेंटी एट आणि इलेव्हन थ्री झा थर्टी थ्री. ओके, तर या ठिकाणी पाचवे जर फॅक्टर आपल्याला ऑप्शन राहिलेला आहे, आणि या ऑप्शन मध्ये आपण पाहू ट्वेंटी एट अँड थर्टी थ्री या दोघांची सम आपल्याला काय मिळते, तर या दोघांची सम आपल्याला मिळते सिक्स्टी वन. ओके, हे फॅक्टर्स आपण काय करू, या ठिकाणी राईट हँड करू, ट्वेल्व एक्स स्क्वेअर प्लस ट्वेंटी एट एक्स प्लस थर्टी थ्री एक्स प्लस सेव्हन्टी सेव्हन. ओके, याबद्दल आपण हे फॅक्टर्स लिहिले, यामधून आपण कॉमन घेऊ, पहा ट्वेल्व अँड ट्वेंटी एट यामध्ये काय कॉमन मिळेल आपल्याला, तर यामध्ये आपल्याला फोर कॉमन मिळते, फोर ने आपण ट्वेल्व पण डिवाइड होतात आणि ट्वेंटी एट पण या ठिकाणी काय होतात डिवाइड होतात. तर मग ट्वेंटी एट आपल्याला या ठिकाणी डिवाइड होतात, पुन्हा आपण फोर आपण कॉमन घेतले, या ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे, या ठिकाणी एक्स आहे, आपण एक्स कॉमन घेतला, या ठिकाणी पहा फोर थ्री झा, फोर थ्री झा ट्वेल्व अँड एक्स इंटू एक्स, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मिळत. ओके, प्लस फोर सेव्हन झा, फोर सेव्हन झा ट्वेंटी एट. ओके, या ठिकाणचा एक्स आपण कॉमन घेतलेला आहे ऑलरेडी. ओके, या ठिकाणी आपल्याला थर्टी थ्री एक्स प्लस सेव्हन्टी सेव्हन यामधून काय मिळत, तर यामध्ये थर्टी थ्री अँड सेव्हन्टी सेव्हन यामध्ये आपल्याला दोन्हीला डिवाइड होणार, दोन्हीला भाग जाणारी संख्या आहे इलेव्हन, ती इलेव्हन आपण या ठिकाणी घेतली
तर आपल्याला 11 3 11 3 33 आणि या ठिकाणचे एक शिल्लक राहिलेले प्लस 11 7 11 7 आपल्याला काय करतात 77 म्हणजे दोन ब्रॅकेट आपल्याला ठिकाणी सेम मिळालेला आहे 3x + 7 ओके आणि नॉन कॉमन आपल्याला मिळत 4x + 11 4x + 11 म्हणजे आपल्याला हा जो पॉलिनोमियल आहे याचे फॅक्टर्स आहे 3x + 7 × 4x + 11 ओके अगदी सोपा आहे या ठिकाणी आपण 12 × 77 यांचा प्रोडक्ट करून आणि नंतर त्याचे फॅक्टर करण्यापेक्षा या दोघांचं प्रोडक्ट लिहून आपण त्याचे डायरेक्ट दोघांचे फॅक्टर आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो ओके हा फोर्थ नंबर 3x² - 2y - 1 ओके या ठिकाणी 3 1 या ठिकाणी 3 × -1 या दोघांचा प्रोडक्ट करायचा आहे तर या ठिकाणी काय म्हणणार -3 3 1 3 1 3 या ठिकाणी -1 आहे म्हणून -3 -3 चे आपण फॅक्टर्स करणार आहोत या ठिकाणी आपल्याला काय -2 मिळालं पाहिजे म्हणजे या ठिकाणी -3 चे आपण फॅक्टर 3 1 3 आणि या ठिकाणी -2 पाहिजे म्हणून आपण -3 घेऊ शकतो -3 + 1 जर घेतले आपण या ठिकाणी तर आपल्याला काय मिळणार आहे -2 मिळणार आहे या दोघांचे ऍडिशन काय मिळेल -2 ओके तर पहा या ठिकाणी 3y² - 3y + 1y - 1 ओके याबद्दल आपण -2 बद्दल आपण त्याचे फॅक्टर्स घेतलेले आहेत ग्रुप केले या ठिकाणी दोन्हीकडे 3 आणि y कॉमन आहेत म्हणजे 3y आपण कॉमन घेतले या ठिकाणी y शिल्लक राहतील मायनस या ठिकाणी 3y आपण कॉमन घेतले म्हणून या ठिकाणी आपल्याला काय घेता येईल 1 ओके प्लस या ठिकाणी दोन्हीकडे 1 आहे 1 कॉमन घेतले या ठिकाणी y - 1 ओके या ठिकाणी y - 1 आणि सेकंड आहे 3y + 1 या ठिकाणी दोन्ही आपण फॅक्टर या ठिकाणी शोधून काढलेले आहेत याचे आपल्याला फॅक्टर्स मिळाले यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ते पाहू